इयत्ता 9वी संस्कृत संपूर्ण या पाठ्यपुस्तकातील भाषासूत्र 1 नामानी या घटकामध्ये आपण काही शब्दांचा अभ्यास करणार आहोत. जसे की स्वरांत शब्दाला भेदा यामध्ये आपण इयत्ता 8वीला अकारांत आकारांत आणि इकारांत या नामांचा स्वरांत नामांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यापैकी आपण अकारांत पुल्लिंग शब्द दे नपुसकलिंगी वन शब्द त्याचबरोबर आकारांतामध्ये फक्त स्त्रीलिंग शब्द माला याचा अभ्यास केला त्यामध्ये पुल्लिंग आणि नपुसकलिंग शब्द येत नाही. त्याचबरोबर ह्रस्व इकारांतामध्ये पुल्लिंग कवी शब्द स्त्रीलिंग मती शब्द आणि नपुसकलिंग हा वारी शब्द यांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर दीर्घ इकारांतामध्ये स्त्रीलिंग नदी शब्द याचा अभ्यास केलेला आहे. तर याच स्वरांत नामाच्या आधारे आपण यावर्षी 9वीला उकारांत आणि ऋकारांत शब्दांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये उकार ह्रस्व उकारांत पुल्लिंग शब्द आहे भानु, स्त्रीलिंग शब्द आहे धेनु आणि नपुसकलिंग शब्द आहे मधु. आणि त्याचबरोबर दीर्घ उकारांतामध्ये शब्द आहे वधु. यानंतर ऋकारांत या शब्द ऋकारांतामध्ये पुल्लिंग शब्द आहे पितृ आणि कर्तृ, स्त्रीलिंग शब्द आहे मातृ आणि स्वसु, यामध्ये नपुसकलिंग शब्द नाही. त्याचबरोबर खाली तुम्हाला काही चित्र दिलेले आहे, या चित्रांच्या आधारे आपण अकारांत आणि उकारांत यांचे समानार्थी शब्द आपण पाहूया. बघा पहिलं जे चित्र दिलेलं आहे तुम्हाला ते आहे देवह. मग देवह देव शब्द तुम्ही येता 8वीला शिकलात तो आहे अकारांत पुल्लिंग शब्द. पण या वर्षी जो 9वीला तुम्हाला उकारांत शब्द अभ्यासायचा आहे यामध्ये देव शब्दाला समानार्थी शब्द आहे प्रभु. उकारांत हा देवसाठी समानार्थी शब्द. त्याचबरोबर सूर्य सूर्य सुद्धा पुल्लिंग शब्द आहे अकारांत, त्याचा उकारांत समानार्थी शब्द आहे भानुः सहस्रांशुः. यानंतर वाकः अकारांत पुल्लिंग शब्द, त्याला उकारांत पुल्लिंग शब्द दिलेला आहे वायुः. यानंतर वृक्षः याला समानार्थी शब्द दिलेला आहे तरुः. यानंतर आपण पुढील जे काही चित्र दिलेले आहे त्या चित्रांच्या आधारे अकारांत दीर्घ इकारांत आणि त्याच्याच समानार्थी उकारांत शब्द अभ्यासले. बघा अकारांतामध्ये पहिला शब्द दिला तुम्हाला शिक्षक, व शिक्षक याला समानार्थी उकारांत शब्द आहे गुरु. सत्व म्हणजे प्राणी, त्याला समानार्थी शब्द आहे पशु. चंद्र इंदू हिमांशु आणि वंशी वेणू. या प्रकारे आपण इकारांत आणि अकारांत यांना असणारे उकारांत समानार्थी शब्द आपण अभ्यासले. याद्वारे पुढे पठत भेदम पवकच्छ याद्वारे सूर्य हा अकारांत पुल्लिंग शब्द आहे आणि भानु हा उकारांत पुल्लिंग शब्द आहे. दोघीही पुल्लिंग शब्द आहे. या दोघीही शब्दांचा अर्थ सूर्य असाच होतो. ब मध्ये चित्र दिलेले आहे सूर्य. पण विभक्ती प्रत्यय जे आहे या विभक्ती प्रत्ययांच्या अर्थानुसार या दोन्ही शब्दांचा वाक्यात उपयोग कसा केलेला आहे बघा. सूर्य नाम तेजो गोलः, भानुः नाम तेजो गोलः. सूर्य सूर्यस्य वर्णन ऋग्वेदे वर्तते, भानोः वर्णन ऋग्वेदे वर्तते. सूर्यात सर्वे प्रकाशं लभन्ते, भानोः सर्वे प्रकाशं लभन्ते. सूर्यः परितः सूर्यं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति, भानुं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. सूर्येन ग्रहमण्डलं शोभते, भानुना ग्रहमण्डलं शोभते. सूर्ये अतीव ऊर्जा वर्तते, भानौ अतीव ऊर्जा वर्तते. सूर्यः अस्माकं देवता, भानुः अस्माकं देवता. सूर्याय नमः, भानवे नमः. हे सूर्य रक्षमा, हे भानो रक्षमा. विभक्ती रूप ही जी आहे प्रथमापासून संबोधन पर्यंतची रूप दिलेली आहे. पण विभक्तींच्या अर्थानुसार प्रत्येक वाक्याचा अर्थ हा सारखाच आहे, यात बदल झालेला नाही. आता यापुढे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील उकारांत शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत, तो पुढील प्रकार.